अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी, कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता सारी रक्त कोणीतरी रक्त द्याल. रोज रोज मी होई वेगळा, रंग रूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो, मी तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी कुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी, कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. अगदी अगदी वॉचमन सारखा मारतोय. काहीच कळत नाही काय होतंय मला. एकदम मी सुगंधा कोणाचं रक्त द्यायचं ते कोणी अवेलेबल नाही. नको बाई. पुरुष पुरुषाची बाई. डॉक्टर अनायसे सुगंधा इथे आहेच, देऊन टाका तिचं रक्त. नको नकार इनकार नो नाही नेव्हर. डॉक्टर काही विचार करू नका, ती नाही तर कुणी नाही. दुसरा आहे कोण इथे रक्त द्यायला? माझं रक्त घ्या डॉक्टर, माझं रक्त घ्या. आमची मन तर जुळली आहेतच, आता रक्त हे जुळू द्या. एक वेगळंच रक्ताचं नातं तयार होईल आमच्यात. अरे पण परत तेच होणार. उद्या हा बाई झाल्यावर याला सांभाळायचं कसा? बरोबर करेक्ट सही परफेक्ट. डॉक्टर चकोररावांना रक्त दिल्यावर ते नुसतेच बाई होतील की सुगंधा होतील? तुला काय करायचंय? ते मी नाही सांगू शकत. कदाचित तो सुगंधा होईल, कदाचित सुगंधा होणार नाही, आणि कदाचित तिसरंच काहीतरी होईल. एवढं सर रक्त द्यायला ना किती वेळ लागतो? डॉक्टर काय झालं? कोणाला? चकोरचा. चकोरला काय होणार होता? म्हणजे सुगंधा की चकोर ते मी सांगू शकत नाही. नाही पण तुमचा अंदाज खर सांगू का? तो नक्की सुगंधा होणार 100%. मग काय झालं, सगळ्यांना बरं वाटावं म्हणून मी बोललो. पण चला मी निघतो. डॉक्टर डॉक्टर अहो आजचा मुहूर्त एकदम फर्स्ट क्लास आहे बघा. हा चकोरला बरं वाटलं ना मी ताबडतोब साखरपुडा लावून देणार. वाट बघा तुम्ही. तो बाई होणार आहे आपली सुगंधा काम वाली. तो पुरुष राहणार. तो बाई होणार आहे. तो पुरुष राहणार. बाई होणार आहे. पुरुष बाई. पुरुष बाई. आणि समजा बाई नाही झालं तर डोक्यावर घेऊन नाचा. डोक्यावर घेऊन नाचणार, साखरपुडा लावून देणार ताबडतोब. तुम्ही नुसती स्वप्नार. चकोर झाला ना सुगंधा झाला. सुगंध अंगात आली, सुगंध अंगात आली. आली का? सुगंधाने दिलेल्या रक्तामुळे मी नॉर्मल झालोय. तुम्ही तिच्या रक्तासाठी फोर्स केलात म्हणून माझ्यात फोर्स आलाय. आई आम्ही जरा फिरून येतो. हा मी ताबडतोब साखरपुड्याची तयारी करतो. 15 किलो पेढे घे रे. चकोरी पाया पोडिया. बाई कशीही असली तरी आई आहे माझी. सुगंध अंगात. आज बघतोस तुझी आई कसा साखरपुडा होत येत नाही ते. चकोर हे चकोर अरे लवकर ये, मुहूर्ताची वेळ जवळ आली. हात सोड ना माझा. हो चला ना सासूबाई. हो माझ्या साखरपुड्याला नाही निदान मुलीच्या साखरपुड्याला थांबा. या 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 या. हा कुठे आहे साखरपुडा? कुठे आहे अण्णा? कुठे आहे साखरपुडा? चल 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 अरे आमटी घाल बाबा. वा छान आहे. अरे स्वतःच्या बोटात काय घालतोस? माझ्या बोटात घाल. उंगली मे अंगुठी, अंगुठी मे नगीना टिंग टिंग टिंग. कसं आहे येते काय बघितलं? शेवटी दागिना अंगावर घातल्याशिवाय कळतो का आम्हा बायकांच्या जातीला? आली आली सुगंध आली. नाही चालली मस्करी केली मी. हे काय हे मस्करी कसली करतोस? किती घाबरले मी. डरके मारे मेरा मन हुम हुम करे. चल ठीक आहे चल हात पुढे कर. राहू दे राहू दे प्रॉब्लेम नको मीच लावतो. झालं बाई इथलं काम. अजून 2 घरची भांडी घासायची आहेत. चेष्टा काय करतोय? अगं बाई चेष्टा नाही,
अजून दामलेबाईंकडे जायचंय, प्रभूबाईंकडे जायचंय. शिबाई ती प्रभूबाई लई वाचा 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 भांडते. एवढी भांडी समोर ठेवते आणि पावडर एवढीशीच देते. भांडी घासून 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 हात खराब होते. पहिल्यांदा पहिल्यांदा माझे हात कसे गुलगुलीत होते. इचारा गण्याला आली आली सुगंध आली. चकोर भानावर ये. ताई साहेबांनी डॉक्टरांना दाखवले सगळं सारख्या चकोर चकोर म्हणतात. माझे कापड. अरे तू चकोर होतोस ना आता. हो अण्णा साहेब दूर व्हा. एकतर बाई माणूस अशा अवस्थेत जवळ येत आहे. ओ ताई साहेब आई साहेब माझे कापडांना लाजेनं मरून 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 जाईन. आत्ता देते मी तुला साडी माझ्या आईची ठेवलेली. आत्ता अना 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 माझा गण्या कुठे आहे. ए गण्या गणू ए गणुटल्या. अग बाई गणू काय हॅपन. अरे घोटाळा झालाय. काय झालं. अरे मला दिस गेले. व्हॉट गॉन. अरे मी गरोदर आहे. अरे काय होत आहे. ठीक आहे साडी चोळी. असं कसं झालं. हाऊ हॅपन. माहित नाही. आपण लगेच लॉग इन केलं पाहिजे. हो हो नाहीतर हे प्रकरण वाढत जाणार. डॉक्टर डॉक्टर येत आहे. चकोर काय चकोर काय म्हणते. सुगंधा भट. सुगंधा डॉक्टर येत आहेत. हा आले डॉक्टर आले डॉक्टर. अहो डॉक्टर अहो बघा ना चकोर कसा करतोय. मॅडम मॅडम घोळ झाला. बिग प्रॉब्लेम. काय झालं ते सांग ना. म्हणजे अहो घोटाळा झाला. एकदम डेंजरस प्रॉब्लेम. अरे पण काय झाला. मरू देते. अरे पहिला मला आमचा घोळ निसरते. मग तुझं बघू. नाव माझं महत्वाचं एकदम इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट हे हात लावला तर पहिली थोबारीत बसली. नंतर बाई माणूस समजून जबरदस्ती केली. जबरदस्ती म्हणजे तपासायला जबरदस्ती केली. त्याने मला भुकलून काढला. पुरुषाच्या ताकदीची बाई आहे ती. म्हणजे चकोरराव सुगंध झाले. मेला झिपऱ्या कुठे. मेला झिपऱ्या. लाज लाज वाटत नाही मेल्या. अय्या काय छान नऊवारी नेसलेस गा. तुम्हाला शिकायचे. मी शिकवीन की. अय्या गणू गणू बोललास तू. व्हाट. अरे व्हाट नाही रे. वाटपलं ध्वज आपलं राहिलंच ते. मेला मुर्दा बसवला. मलाच लाज सोडून बोलायला पाहिजे. बाईसाहेब माझ्या पोटात की नाही गणूचं बाळ आहे आणि आम्हाला लगीन बी करायचं आहे. चकोर तू गणूशी लग्न करणार. हो ताई साहेब सारखं काय चकोर का म्हणतो मला. सुगंधा तुला गणेशी लग्न करायचंय. मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन. अय्या खरंच. ताई साहेब बाई साहेब आम्ही आयुष्यभर तुमची भांडी घासू. गण्या पाया पड. मेल्या वाक्की पाया पडतो डोकं घासतो. मॅडम प्लीज ब्लेम मी. माझ्यावर कृपा दृष्टी ठेवा. अहो ती सुगंध माझी वेटिंग करत असेल. हे बघ आधी लग्न तो सुगंधाशी मग लग्न ती सुगंधाशी. मॅडम मी त्यांच्या बरोबर मॅरेज कसा करू. मी एक मॅन आहे आणि तो पण मॅन आहे. एकाच मॅनेत दोन तलवारी कशा राहतील. मॅडम तू अजिबात काळजी करू नकोस. मी वकिलाला भेटले वकिलाशी बोलले. आपण काय करायचं. नवऱ्या मुलाच्या सहीच्या जागी आपण त्याचा अंगठा घ्यायचा आणि नवऱ्या मुलीच्या नावाच्या जागी दुसऱ्याच कोणाचं तरी नाव टाकायचं. म्हणजे मी चकोरीचं लग्न करायला मोकळी. माझं लगीन होणार होणार ग. मी कुणीतरी येणार येणार ग. पाहू ना घरी मुर्दा बसवला तुला. अण्णा साहेब मेला डॉक्टरला समजावा. मी आरशा समोर अशी नट्टापट्टा करते तर मेला नुसतं बघत राहतोय. हे बघा जावय बापू. शिबाय अण्णा हे जावय बापू कोण. हे सुगंधा तू आज जा. मी त्याला समजावतो. परत तुझ्याकडे बघणार नाही अशी व्यवस्था करतो. बस बघा ना तर गाठ आहे माझ्याशी. हे मुर्द्या माझा हात बघितला का रे. अण्णा दाखवू का. मला दाखवते. माझा हात असा दाखवू का. कशाला. जरा भविष्य सांगा ना माझ्या बाळाचं. म्हणजे मला मुलगा होणार की मुलगी होणार. बर एकच होणार की जुळ होणार. कतीळ गण्यावर तुझा एवढा विश्वास आहे. मेरा क्या होगा.
मेरी आशा की नैया निराशा के समुंदर में डूब गई। अग बाई म्हणजे चक्करराव बुडाले की काय? मला तर सांगायचं, मी बाहेर काढलं असतं। नाही ग बाई, मग इसरले उनकी जायदाद चली गई ना। शिने मात्र याददाश ऐकलं होत। तेच ते ग माता आहेत कुठं? आहेत इथेच, पण ओळखत नाहीत मला। का सांगितलं ना, त्यांची याददाश चली गई। ताईसाहेब मला लई लई वाईट वाटतो, पिहो असला नवरा काय कामाचा हो? माझं गणू तसं नाही बरं आहे, मी तुमचं दुःख समजू शकते। तू समजू शकतेस ग, पण तो नाही ना समजू शकत। अब क्या होगा मेरा? ताईसाहेब तुम्ही कशाला काळजी करता, माझं लगीन होते मग मी तुमचं भी लगीन लावून देईन, आणि चकोराव जिथं कुठं असतील त्यांना हुडकून आणीन मी। नाही ते शक्य नाही आता। ताईसाहेब ताईसाहेब रडू नका ना, माझ्याकडे बघा मी आहे ना, हसा बघू, हसा हसा गेले 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 गेले। हा काय करतोस? काय करतेस? काही नाही ताईसाहेब, दुःखात होत्या, मी गुदगुल्या केल्या, हसा लागल्या, मिठी मारली। तिला मिठी मारू नकोस, म्हणजे गुदगुल्या केल्या तर चालतील। तुझ्या कामाला जाते, मला काय, ताईसाहेब दुःखात होत्या म्हणून समजूत काढत होते। चक्करराव गेले बिचारे सोडून, पण माझा गणू तसा नाहीये। गण्या असच इंग्रजी बोलत राहा, मग आपलं येणार बाळ सुद्धा आल्या फाड 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 इंग्रजी बोलल। हे गण्या लग्नानंतर आपण याच खोलीत राहायचं ना? बस ठरलं ठरलं, आपण इथंच राहायचं आणि आपला पाळणा इथं ठेवायचं, आपण दोघं राजा राणी आणि आपल्या हाती पाळण्याची दोरी। अगं बाई कधी एकदा लगीन होते असं झालंय मला। गण्या दुपारची येळ आहे ना, सगळी जण आपापल्या खोलीत येत, मग देन ये ना। कार पारख्यासारखं वागतोस तू, तर मला जवळनं ओळखतोस ना। अरे आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी माझ्या पोटात वाढते, हलते। हात लाव ना, हे हात लाव ना, हात अण्णा डू डू काहीतरी डू अण्णा, मी लेट टेन्शन झोन मध्ये अडकलोय। नाही नाही सारखा बाईसाहेब बाईसाहेब असं करत असोस ना, आता जा तिकडे। जाऊ दे अण्णा, निदान आता तरी त्याला काही बोलू नका। समय के वक्त की नजाकत को समझो। आता उर्दू तो पण खून करायला लागलीस। आता हा भाषिक हिंसाचार जरा बाजूला ठेवा, त्याचा नंतर विचार करा, पण आधी या माणसावर जो शारीरिक आणि मानसिक हिंसाचार सुरू होणार आहे त्याचा विचार करा। त्या सुगंधा नामक बाई माणसाचा हिसका मला चांगला ठाऊक आहे। बरं ठीक आहे ठीक आहे, आम्ही तुला काय मदत करू? अहो काही करा, एनीथिंग अण्णा, मॅरेज फिक्स, भज्जी कॉलिंग, वकील कॉलिंग, ऑनली मंगलाष्टका बाकी अण्णा, अण्णा डू डाय डू, नाहीतर मी करीन सुसाइड। नको बाबा नको, आम्ही काहीतरी विचार करतो बघ। अहो लवकर करा, नाहीतर मी मरीन ड्राईव्ह मारून कुठून तरी। बाबा तू जा, आम्ही बघतो काय ते। जातो डॉक्टर, मी काय म्हणते आपण चकोरला जर आत्ताच पुरुषाचं रक्त दिलं तर? नको, बाई आणि पुरुषाचं रक्त मिसळून निरळच काय झालं तर? असं बोलला तू कुडमुड्या? तर बघा ना, तू काही काळजी करू नकोस, अग तुझं बाळणपण व्यवस्थित होईल, तुझा संसार लग्न सगळं काही छान होईल, मी आहे ना तुझ्या पाठीशी। बाईसाहेब तुम्ही बोललात लय आधार वाटला, येते मी। कुठे चाललीस? अजून धुणी राहिलेत ना। अग तू आता गरोदर आहेस, शिवाय तुझं लग्न होणार आहे, तू जरा आराम कर। असं कसं म्हणते आराम कर, अजून धुणी भांडी स्वयंपाक पाणी सगळं राहिलंय। अग मी म्हणते ना तुला आराम कर। बाईसाहेब तुम्ही जसं माझा विचार करता ना तसं चकोर त्यांचा भी विचार करा की अहो वय उलटून चाललंय, त्यांचं पण लग्न लावून द्या की। त्यासाठी धडपड चालले माझी। पण त्यांचा आणि चकोर साहेबांचा साखरपुडा होणार होता ना? हो पण नाही झाला। मग करा किंवा लवकर, लय प्रेम करतात एकमेकांवर, मी तर म्हणते आमच्या लग्नात त्यांचं बी लग्न उरकून घ्याच। बघते मी। अहो लय जीव टाकतात एकमेकांवर तुम्हाला। अडकला? नाही नाही तू गंमत सांगताना उठत होते, मोठी गंमत आहे कळलं का? तुम्ही जेव्हा काय आता डोक्यावर बसतेस का? नाही तसं नाही, तुम्ही झोपल्यानंतर रोज रात्री बरं का, तुम्ही झोपल्यावर रोज रात्री हे दोघं एकमेकांना भेटायचे, मी बघायचे ना। माझ्या मागे तुमचे हे धंदे चालायचे, तुम्हाला काय लाज शरम? आता लाजायचं का त्यात, गणू पण भेटायचा मला एकदा तर गमत। एकदा काय गेला एकदाच्या काय रे? हा
आम्ही एकदा असं पिक्चरला बसलो होतो असं दोघं आमच्या समोरच्या सीटवर हे दोघं बसले होते. चकोरी ताई सिनेमा बघत होत्या आणि चकोर साहेब त्यांना बघत होते आणि आम्ही दोघं यांना बघत होतो. हे सगळं सांगायला लाज नाही वाटत? आता लाजायचं का त्यात? माझं लग्न होणार ना गणू बरोबर. गधड्या तुला नाही बोलत मी. गधड्या? गधडी असे ना मी गधडी त्यात काल. मी तर म्हणते या दोघांचं लवकरात लवकर लग्न लावून टाका. अहो किती दिवस असं झुडपाच्या मागे बसणार ते? झुडपाच्या मागे? तुम्हाला माहित नाही एकदा तर गंमत झाली. एकदा गेला एकदाच्या अगं बाई इथे तुम्ही म्हणून कुठे कायम झाले. एकदा असंच आम्ही असं झुडपाच्या मागे बसणार तोच आमच्या समोरच्या झुडप्यात हे दोघं बसले होते. लय रंगात आले होते. लय जीव टाकतात एकमेकांवर. काहीतरीच बोलतेस. चल जा इथून. निघ निघ. पण ते भांडी घासायची होती ना. भांडी घास, कपडे धू, सगळी कामं कर. एक नंबरची आळशी झाली आहे. करते मी सगळी कामं. नाहीतरी लग्नानंतर आरामच करायचा राजाच्या राणीसारखा. आपलं लग्न होणार मग पहिली रात्र मम्मी आणि कणू. आलास गणूराया? हो आपलं तसं काय नाही. आय एम नॉट इन दॅट. पदर उचल ना. घोंगट उठाव ना. मी नाही. असं काय उचल ना पदर. नाही मी नाही. मेले मीच लाज सोडते. गणू ये ना जवळ बस ना. हो नाही मी नाही. असं काही ये ना जवळ बस ना. हो नाही मी नाही. गण्या कित्येक दिवस मी ह्या दिवसाची वाट पाहत होते. ते चोरून चोरून भेटणं किती दिवस चालायचं रे. मला आवडतच नव्हतं. मुळात दूध पिणार? दूध पिणार? हो नाही नाही. आई शपत नको. मदर फादर शपत नको. मला नको करत नको. अशी पद्धत असते. पद्धत असते. पी तू पी 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 पी. कसं वाटतंय? माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ ना. व्हॉट वॉच? बघ ना गुणू. नो आय नॉट वॉच. आय नॉट वॉच. असं करे बघ ना माझ्याकडे. आणि एकदा बोल ना. तू नेहमी बोलत असते. काय बोल ना. काय आय लव यू. बोल ना. नाही नाही नाही. आय नाही. अरे मेल्या नाही नाही. आय आय. अजून अजून पुढे बोल. हा गणू. हा हा गणू. हा बोल ना. असं काय करतोय? मीच तुझी आय. मीच तुझी ताय. मीच तुझी माय. मीच तुझी बाय. गणू बोल ना एकदा. आय बोल ना गणू. एकदा तरी बोल ना गणू. आय यू. माय गॉड. व्हेरी हॅरी पॉटरबल ड्रीम. सुहागरात ते पण चकुंदा बरोबर. चोकर रावण बरोबर. बापरे. चला 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 नवऱ्या मुलीला आणा. ओ कृष्ण विवर. अहो तुम्ही फोटो काढाल ना? हो काढणार. अहो मॅडम मॅडम प्लीज वन टाइम थिंका. का माझं लाईफ डॅमेज करताय? गप्प बस तू. मुलीला आणा. बाबुल की दुआए ले ती जा 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 कबूतर जा जा जा. आई एवढे पिक्चर पाहिले पण दुल्हन के हात दुल्हे की साथ शादी अशी सिच्युएशन कधी पाहिली नव्हती ग. याही पेक्षा वाईट सिच्युएशन तुझ्या आयुष्यात येऊ नये ना म्हणून मी हे सगळं करते. बाईसाहेब आपण लवकर कशाला बोलण्यात येळ घालवता. बघा आमचा गणू कसा उतावळी झाला लग्नाला. हो कळलं मला. ते म्हणतोय मॅरेज सुरू करा. बज्जी बोन बोलवा. नाही नाही बज्जीची काही गरज नाही. ओ कृष्ण विवर तुम्हाला मंगलाष्टके येतात ना? मला फक्त केमिस्ट्रीचे फॉर्म्युले येतात ते म्हणू का? चालेल चालेल म्हणा म्हणा म्हणा. शेवटी काय नवरा बायकोची केमिस्ट्री जुळणं महत्वाचं. चल धर. H2O CuSO4 CO2
H2O, H2C2, कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, शुभ मंगल, सावधान। थांबा। हे लग्न होणार नाही। का नाही होणार लग्न? आणि हे लग्न होणार नाही म्हणणार आहे तुम्ही कोण? मी मावशी, गणूची मावशी। अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे। तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही। घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा।